हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण एक एक्झाम्पल घेतलं, त्याच्यामध्ये आपल्याला जो रेट ऑफ इंटरेस्ट होता तो दिलेला नव्हता आणि त्याचा आपण कॅल्क्युलेशन कसा करायचा ते आपण बघितलं होतं. इन्स्टॉलमेंटमधून आपल्याला कॅश प्राईस आणि जो इंटरेस्ट आहे तो आपण कसा बायफर्गेट करायचा ते बघितलं होतं. ठीक आहे, तर या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पेमेंट ऑफ इंटरेस्ट अँड इन्शुरन्स प्रीमियम बाय परचेसर. ठीक आहे, परचेसर द्वारा इंटरेस्ट आणि इन्शुरन्स प्रीमियमचं पेमेंट करणे. ठीक आहे, म्हणजेच काय की काही काही जसं आता हायर परचेसमध्ये आपण म्हणतो की हायर परचेसमध्ये आपण सर्वात पहिले काय म्हणतो की जी वस्तूची मालकी हक्क जो आहे, ठीक आहे, वस्तूची जी ओनरशिप आहे ती कुणाकडे असते, सेलरकडे, हो की नाही. कधीपर्यंत असते ती, जोपर्यंत शेवटचं इन्स्टॉलमेंट परचेसर पे करत नाही, हो की नाही. जोपर्यंत जो परचेसर आहे, खरेदीदार आहे त्या वस्तूचा, तो शेवटची इन्स्टॉलमेंट पे करत नाही तोपर्यंत त्याची ओनरशिप कोणाकडे असते, सेलरकडे, म्हणजेच वेंडरकडे, हो की नाही. तर हायर परचेस सिस्टीममध्ये काय होते की काही काही वेंडर्स काय करतात की त्यांचा पुढे जाऊन लॉस होऊ नये, ठीक आहे, पुढे जाऊन एखादा लॉस होऊ नये म्हणून ते काय करतात की त्या वस्तूचं इन्शुरन्स करून घेतात. ठीक आहे, जसं बघा आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक आपण टी व्ही घेतला, ठीक आहे, एक टी व्ही घेतला एसनी व्ही कडून काय केलं, एक टी व्ही घेतला. ठीक आहे, काय एक काम करू, एस सेलर आणि पी परचेसर करू बघतो. ठीक आहे, पी म्हणजे परचेसर. ठीक आहे, सेलरनी काय यांनी काय केलं, परचेसरनी काय केलं, याच्याकडून एक टी व्ही घेतला. ठीक आहे, एक टी व्ही घेतला. ठीक आहे, आता काय केलं की यांनी काही डाऊन पेमेंट केला, डाऊन पेमेंट केला काही, आणि नंतर काय की तीन किंवा मग चार असे इन्स्टॉलमेंट असेल, तीन इन्स्टॉलमेंट पकडू आपण. ठीक आहे, तीन इन्स्टॉलमेंट राहिले, डाऊन पेमेंट केलं, तीन इन्स्टॉलमेंट टी व्हीची किंमत. तर यांनी काय केलं की हा टी व्ही देताना, याला देताना काय केलं की याचं इन्शुरन्स प्रीमियम, इन्शुरन्स काढलं. ठीक आहे, याचं काय केलं, इन्शुरन्स काढलं, या टी व्हीचं काय केलं त्यांनी, इन्शुरन्स काढलं. ठीक आहे, तर आता इन्शुरन्स का बरं काढलं यांनी, ठीक आहे, इन्शुरन्स का बरं काढलं, इन्शुरन्स त्यांनी याच्यासाठी काढलं की पुढे जाऊन जर परचेसरनी, पुढे जाऊन जर परचेसरनी या इन्स्टॉलमेंट्स भरल्या नाही, या इन्स्टॉलमेंट्स भरल्या नाही, ठीक आहे, समजा एकच इन्स्टॉलमेंट आपण या एवढ्या इन्स्टॉलमेंटपैकी समजा आता एकच इन्स्टॉलमेंट यांनी भरली, एक इन्स्टॉलमेंट यांनी पे केली. ठीक आहे, आणि बाकीच्या ज्या दोन इन्स्टॉलमेंट आहे, ज्या दोन इन्स्टॉलमेंट आहे त्या यांनी पेच केल्या नाही. ठीक आहे, यांनी सरळ म्हटलं की मी काही पे करू शकत नाही, यांनी पे नाही केलं. ठीक आहे, तर काय झालं, उरलेला जो अमाऊंट आहे तो रिकवर करण्यासाठी सेलर काय करेल, हा जो टी व्ही आहे जो याला दिला आपण, जो याला दिला तो काय करेल, सेलर याच्याकडून परत घेईल. ठीक आहे, सेलर काय करेल, याच्याकडून परत घेईल. ठीक आहे, पण जर इनकेस सेलर याच्याकडे गेला, परचेसरकडे गेला की मला माझा टी व्ही वापस कर, आणि यांनी म्हटलं की तो टी व्ही कुठं आहे, माझ्याकडे तर टी व्हीच नाही आहे तुझा, तो फुटला, खराब झाला, काय झालं, तर आता काय होईल की तो रिपर्चेस नाही करू शकत, म्हणजे काय की तो टी व्ही आपण आता वापस नाही घेऊ शकत त्याच्याकडून, कारण काय तो खराब झाला, फुटला, काही झालं, हो की नाही. तर काय की तेवढं नुकसान होईल सेलरचं, हो की नाही, तेवढं नुकसान होईल सेलरचं.
एकच इन्स्टॉलमेंट आपल्याला मिळाले, बाकीच्या दोन मिळाल्या नाही. हो की नाही, बाकीच्या दोन इन्स्टॉलमेंट आपल्याला मिळाल्याच नाही, तर तेवढं नुकसान होत आहे. हे नुकसान आता कसं रिकवर होईल? तर इन्शुरन्सच्या सहाय्याने रिकवर, ठीक आहे, या इन्शुरन्सच्या सहाय्याने रिकवर होईल. ठीक आहे, म्हणून काय करतात की सेलर्स काय करतात, इन्शुरन्ससुद्धा करून घेतात. ठीक आहे, आता हे जे इन्शुरन्स केलं आहे सेलरने, ठीक आहे, हे जे इन्शुरन्स केलं आहे, तर या इन्शुरन्सचं जे काही प्रीमियम येईल, ठीक आहे, या इन्शुरन्सचं जे काही प्रीमियम येईल, तर हे कोणाला पे करायचं असते? परचेसरला. ठीक आहे, हे कोणाला पे करायचं असते? परचेसरला. म्हणजे काही अशा काही केसेसमध्ये, ठीक आहे, सर्वच केसेसमध्ये पे करावं लागते परचेसरला असं नाही. ॲज पर ॲग्रीमेंट, जर तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये, जर हायर परचेस ॲग्रीमेंटमध्ये जर तसं नमूद असेल की तुम्हा परचेसर काय करणार, इन्शुरन्सचं प्रीमियम पे करेल, ठीक आहे, जर हायर परचेस ॲग्रीमेंटमध्ये नमूद असेल की परचेसर पे करणार इन्शुरन्स प्रीमियम, तरच काय होईल की परचेसर जो आहे, खरीददार जो आहे, तो काय करेल, सेलरला इन्शुरन्स प्रीमियम अमाऊंट पे करणार. जसं आता इन्स्टॉलमेंट आपण पे करतो, ठीक आहे, इन्स्टॉलमेंट पे करत आहोत, हो की नाही. इन्स्टॉलमेंट सोबत सोबतच काय होते की मग इन्शुरन्स प्रीमियमसुद्धा पे करतो, ठीक आहे. परचेसर मग काय करतो, इन्स्टॉलमेंट जे पेमेंट करत आहे त्याच्यासोबतच काय करतो, इन्शुरन्स प्रीमियमसुद्धा पे करतो, ठीक आहे. तर आता आपण क्वेश्चन बघू, ठीक आहे. क्वेश्चन बघा. मिस्टर प्रताप परचेस्ड अ मशीन ऑन 1 एप्रिल 2008 ऑन हायर परचेस सिस्टम. द कॅश प्राईज ऑफ मशीन वॉज 70,000. ठीक आहे, कॅश प्राईज काय आहे? 70,000, 70,000. मशीनची कॅश प्राईज काय आहे? 70,000. ठीक आहे, ही पेड रुपीज 10,000 इमिडिएटली. ही पेड रुपीज 10,000 इमिडिएटली, म्हणजे काय की हे 10,000 काय झाले आपले, डाऊन पेमेंट, ठीक आहे. अँड द बॅलन्स इज पेएबल इन 3 ॲन्युअल इन्स्टॉलमेंट ऑफ रुपीज 20,000 इच. ठीक आहे, 20,000 तीन आपल्याला काय केले मग, इन्स्टॉलमेंट्स भरायचे आहे ॲन्युअली, ठीक आहे, ऑन 31 मार्च इयर, एव्हरी इयर, ठीक आहे. 31 मार्चला काय करायचं आहे आपल्याला, दरवर्षी 20,000 भरत न्यायचे, ठीक आहे. इन ॲडिशन 5% इंटरेस्ट चार्ज ॲन्युअली ऑन बॅलन्स. म्हणजे हे जे आपली इन्स्टॉलमेंट आपण भरत आहोत त्याच्यावर काय करणार आहोत, 5% आपल्याला काय चार्ज होणार आहे, इंटरेस्ट, ठीक आहे, इंटरेस्ट चार्ज होईल. मिस्टर प्रताप ॲग्रीज टू पे अन इन्शुरन्स प्रीमियम ऑफ 1% पर ॲनम ऑन द आउटस्टँडिंग बॅलन्स अमाउंग विथ द अमाऊंट ऑफ इन्स्टॉलमेंट. ठीक आहे, मिस्टर प्रतापनी काय केलं, ॲग्री केलं की मी इन्शुरन्स प्रीमियम भरणार, ठीक आहे. हायर परचेसवर काय केलं, मशिनरी खरेदी केली मिस्टर प्रतापनी, ठीक आहे. नंतर काय झालं, त्यांचं जे ॲग्रीमेंट झालं, ठीक आहे, हायर परचेस ॲग्रीमेंट झालं, त्यामध्ये काय होतं की मिस्टर प्रताप काय करेल की इन्स्टॉलमेंट्स जे आहेत, हे जे इन्स्टॉलमेंट्स आहेत, 3 इन्स्टॉलमेंट्स आहेत, यांच्यासोबत सोबत 1%नी काय करणार, इन्शुरन्स प्रीमियमसुद्धा पे करेल, ठीक आहे, असं ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेलं होतं, ठीक आहे. तर प्रतापनी काय म्हटलं, ठीक आहे, मी काय करणार, इन्शुरन्स प्रीमियम 1%नी आपलं इन्स्टॉलमेंटसोबत काय करेन, मी भरत जाईन, ठीक आहे. ऑल अमाऊंट हॅव बीन पेड ऑन ड्यू डेट, ठीक आहे, यांनी काय केलं, सगळेच अमाऊंट जे आहे ते ड्यू डेटनुसार आपले त्यांनी काय केले, पे केले, ठीक आहे. रिपेअर व्हेंडर अकाउंट, इंटरेस्ट अकाउंट अँड इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट इन द ग्रुप ऑफ प्रताप अँड प्रताप अकाउंट अँड इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट इन द व्हेंडर, ठीक आहे.
तर हा काय झाला आपला क्वेश्चन आहे, ठीक आहे. यामध्ये काय आहे, आपल्याला आता कॅश प्राइस दिलेली आहे, ठीक आहे, डाउन पेमेंट दिलेला आहे, इन्स्टॉलमेंट दिलेली आहे 20-20 हजाराची, 3 वर्ष आपल्याला काय करायची आहे, इन्स्टॉलमेंट भरायची आहे, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 5% पर एनम, आणि 1% काय म्हटलं आहे, इन्शुरन्स प्रीमियम, ठीक आहे, 1% इन्शुरन्स प्रीमियम काय करायचा आहे, ऑन द आउटस्टँडिंग बॅलन्स अमंग विथ द अमाऊंट ऑफ इन्स्टॉलमेंट. म्हणजे आउटस्टँडिंग बॅलन्स म्हणजे काय, की 70,000, 70,000 पैकी किती पेमेंट केलं, पहिले आपण 10,000, ठीक आहे, 10,000 पेमेंट केलं डाउन पेमेंट, ठीक आहे, उरले किती, 60,000, 60,000 तीन इन्स्टॉलमेंट पडल्या 20-20 हजाराच्या, ठीक आहे, 20-20 हजाराच्या तीन इन्स्टॉलमेंट पडल्या, तर या 20,000 सोबत आपल्याला 1% पर एनम इन्शुरन्स प्रीमियम सुद्धा काय करायचा आहे, पे करायचा, ठीक आहे. तर याचं कॅल्क्युलेशन आता कसं होईल ते पाहू आपण. तर आता आपण सोल्युशन बघू, ठीक आहे. जसं आपण काय, हा आपला ॲनालिटिकल टेबल आहे, ठीक आहे. यामध्ये फक्त आता काय आहे की आपल्या ॲनालिटिकल टेबलमध्ये आतापर्यंत डेट ऑफ पेमेंट, इन्स्टॉलमेंट, इंटरेस्ट, पेमेंट ऑफ कॅश प्राइज आणि अनपेड कॅश प्राइज होतो, ठीक आहे. तर याच्यामध्ये आता इन्शुरन्स प्रीमियमचा एक कॉलम फक्त वाढलेला आहे, ठीक आहे. तर चला सुरू करू आपण. फर्स्ट एंट्री काय आहे ती आपली डाऊन पेमेंटची, ठीक आहे. डाऊन पेमेंटची एंट्री काय येईल, 1/4/2008, 1/4/2008ची एंट्री काय येईल आपली डाऊन पेमेंटची एंट्री येईल, ठीक आहे, 10,000. इंटरेस्ट लागणार नाही आपल्याला, तसंच इन्शुरन्स प्रीमियमसुद्धा लागणार नाही, कारण काय आहे की बॅलेन्स अमाऊंटवर काय करायचं आहे, आपल्याला इन्शुरन्स प्रीमियम पे करायचा आहे. डाऊन पेमेंट केल्यानंतर जो बॅलेन्स अमाऊंट राहतो त्याच्यावर आपल्याला इन्शुरन्स प्रीमियमसुद्धा पे करायचा आहे, ठीक आहे. तर इथे पेमेंट वर्ड्स कॅश प्राईस किती, 10,000, आणि इकडे अनपेड कॅश प्राईस कॅल्क्युलेट होईल आपली मशीनची टोटल कॅश प्राईस मायनस कॅश प्राईस पे केलेली किती आली, 60,000, ठीक आहे. तर नंतर आता आपली काही पुढची डेट 31 मार्च 2009, ठीक आहे, 31 मार्च 2009, ठीक आहे. तर आता आपल्याला किती पेमेंट करायचं होतं, 20,000, ठीक आहे. 20,000 काय आहे, पेमेंट करणे आहे, ठीक आहे. पण हे जे 20,000 आहे, ठीक आहे, हे काय आहे, 70,000ची काय आहे आपली मशिनरी आहे, ठीक आहे. 70,000ची मशीन आहे, 10,000 इन्स्टॉलमेंट डाऊन पेमेंट आपण पे केलं आहे, ठीक आहे. उरले किती, 60,000, ठीक आहे, उरले 60,000, आणि 3 ॲन्युअल इन्स्टॉलमेंट म्हटलं आहे ऑफ ₹20 इच, ठीक आहे, ऑफ ₹20,000 इच. आता 20,000चे 3 इन्स्टॉलमेंट म्हटल्यावर 60,000 होतात, ठीक आहे. तर उरले किती आपले, 70 मधून 10 गेले तर 60 उरले, आणि इकडे पण किती होत आहे, 60 होऊन राहिले, ठीक आहे. तर हे जे 20,000 आहे, हे जे 20,000 आहे, हे काय आहे, ही कॅश प्राईज आहे, ठीक आहे, ही कॅश प्राईज आहे, ही इन्स्टॉलमेंट नाही आहे, ठीक आहे. इन्स्टॉलमेंट आपल्याला सॉरी हां इन्स्टॉलमेंट नाही आहे, इन्स्टॉलमेंट आपल्याला काय होईल की इंटरेस्ट आणि इन्शुरन्स प्रीमियम याच्यामध्ये इन्स्टॉलमेंट कोणती होईल, इन्शुरन्स, ठीक आहे, इन्शुरन्स प्रीमियम आणि इंटरेस्ट जी अमाऊंट याच्यामध्ये ॲड केल्यानंतर जी अमाऊंट येईल ती काय होईल आपली, इन्स्टॉलमेंट, ठीक आहे. तर बघा, पेमेंट टुवर्ड्स कॅश प्राईज आपल्याजवळ दिलेली आहे, ठीक आहे, 20,000, ठीक आहे. आणि इंटरेस्ट कशावर कॅल्क्युलेट करतो आपण, अनपेड कॅश प्राईजवर. तर अनपेड कॅश प्राईजवर इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं 60,000वर 5%, किती येतं, 3,000, ठीक आहे, 3,000. आणि इन्शुरन्स प्रीमियमसुद्धा आपल्याला कशावर, याच्यावरच पे करायचं आहे, अनपेड कॅश प्राईजवर, ठीक आहे. तर किती, 1%, 60,000चं 600, ठीक आहे. तर आता 20,000 + 3,000 + 600, ठीक आहे, 20,000 + 3,000 + 600 किती होईल, 23,600, ठीक आहे, किती झाले, 23,600,
ठीक है, झाली आपली इंस्टॉलमेंट। ठीक है, पहिली इंस्टॉलमेंट कितीची होती आपली 23,600 ची। ठीक है, मायनस इकडे 20,000, फरक 60,000 20,000 गेले 40,000। ठीक है, पुन्हा 21/3/2010। ठीक है, ठीक है, तर आपलं किती 20,000। ठीक आहे, काय केलं आहे की दरवर्षी 20,000 आपण कॅश प्राईज पे करत गेलो। ठीक आहे, कॅश प्राईज पे करत गेलो, कॅश प्राईज पे करायची आपल्याला सांगितलं आहे क्वेश्चनमध्ये, आणि मग प्लस इंटरेस्ट आणि इन्शुरन्स प्रीमियम प्लस करून आपल्याला इन्स्टॉलमेंट कॅल्क्युलेट करायची। ठीक आहे, तर आता 40,000 5% 2,000 इंटरेस्ट, 5% 40,000 5% 2,000, आणि 40,000 इन्शुरन्स प्रीमियम 1% किती 400। ठीक आहे, तर आता टोटल इन्स्टॉलमेंट किती झाली आपली 20,000 प्लस 2,000 प्लस 400 म्हणजे 22,400। ठीक आहे, आणि इकडे मायनस 20,000 उरले किती आपले, आता 20,000 उरले। ठीक आहे, पुन्हा 21/3/2011। ठीक आहे, तर पुन्हा 20,000, तर 20,000 2% किती 5% 1,000, आणि 20,000 1% किती 200। ठीक आहे, तर टोटल इन्स्टॉलमेंट किती झाली आपली 21,200। ठीक आहे, आणि इकडे मायनस 20,000। ठीक आहे, तर आता यात जर यांची टोटल केली, हे काय झालं आपलं अनपेड कॅश प्राईस तर नीम झाली। ठीक आहे, आता याची जर टोटल केली पेमेंट टुवर्ड्स कॅश प्राईस, तर 10,000 प्लस 20,000 किती 30, 40,000 म्हणतो 50,000, 60, 70। ठीक आहे, तर बरोबर 70,000 आली, आणि मशिनरीची कॅश प्राईस किती होती 70,000 होती। ठीक आहे, बरोबर 70,000 आली। इथे 600 प्लस 400 प्लस 200 किती 1,200, इन्शुरन्स प्रीमियम किती पे केला आपण 1,200 पे केलं। ठीक आहे, इंटरेस्ट किती पेमेंट केला आपण 3,000 प्लस 2,000 प्लस 1,000 6,000, आणि इकडे पेमेंट किती झाला आपला 77,200। ठीक आहे, 77,000 काय झालं 200। ठीक आहे, तर अशा प्रकारे काय करायचं आहे की जेव्हा इन्शुरन्स प्रीमियम आपल्याला दिलेलं असते म्हणजे आपल्याला पे करायचं आहे, तर अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायचं। ठीक आहे, तर आता आपण लेजर अकाउंट्स बनवू प्रतापच्या बुकमध्ये। प्रताप कोण आहे आपला, परचेसर आहे। ठीक आहे, प्रतापच्या बुकमध्ये आपण वेंडर अकाउंटचं लेजर अकाउंट बनवू। ठीक आहे, वेंडरचं लेजर अकाउंट बनवू। तर पहिली एंट्री आपली काय येणार 21/3/2009। ठीक आहे, 21/3/2009 हे आपली 23,600 टू बँक अकाउंट किती 23,600। ठीक आहे, आणि इकडे
फील्डशील्ड 30/3/2009 बाय मिशनरी अकाउंट 20,000 बाय इंटरेस्ट अकाउंट 3,000 बाय इंश्योरेंस प्रीमियम अकाउंट 600 ठीक है। इंश्योरेंस प्रीमियम अकाउंट 600 फिर हे काय झालं आपलं या वर्षीचं क्लोज 30,000 600 ठीक आहे। हे काय होईल आपलं क्लोज ठीक आहे। वेंडर अकाउंट जसं आपण बनवतो सेम तसंच बनवायचं आहे, फक्त इथे काय येईल आता एक इन्शुरन्स प्रीमियम अकाउंटची एंट्री जी आहे ही वाढेल। आधी काय करत होतो आपण, बँक अकाउंट डेबिट करत होतो ठीक आहे, बँक अकाउंट डेबिट सेट आणि मशनरी आणि इंटरेस्टचं अकाउंट काय करत होतो, क्रेडिट सेट घेत होतो ओके। तर आता आपल्या या क्रेडिट साईडला काय होईल, एक आयटम वाढेल तो इन्शुरन्स प्रीमियमचा ठीक आहे। नेक्स्ट 31/3/2010 टू बँक अकाउंट किती, आता 2010 मध्ये आपण किती भरले होते 22,400, तर 22,400 इकडे सुद्धा 31/3/2010 बाय मशीनरी अकाउंट 20,000 बाय इंटरेस्ट अकाउंट 2,000 बाय इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट 400 ठीक आहे। टोटल 22,400 22,400 ठीक आहे। ठीक आहे सुद्धा मग तुमचं 31/2011 टू बँक अकाउंट किती 21,200 ठीक आहे, 21,200 21/3/2011 बाय मशीनरी अकाउंट 20,000 बाय इंटरेस्ट अकाउंट 1,000 बाय इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट 200 टोटल आपली 21,200 बरोबर आहे, 21,200 अकाउंट क्लोज ठीक आहे। तर अशा प्रकारे काय की मिस्टर प्रतापच्या म्हणजे पर्चेसरच्या अकाउंटमध्ये वेंडर अकाउंट करणार ठीक आहे। नंतर मग आपण इंटरेस्ट अकाउंट बघू तर इंटरेस्ट अकाउंट आतापर्यंत ज्या पद्धतीने आपण इंटरेस्ट अकाउंट बनवतो तो सेम तीच पद्धत आहे, इंटरेस्ट अकाउंटची वेंडर अकाउंट टू आणि PNL अकाउंटला ट्रान्सफर करणे ठीक आहे। तर पहिली एंट्री आपली
31 3 2009 वेंडर अकाउंट तीन हजार 31 3 2009 बाय ईएमएल अकाउंट 3000। ठीक है, अकाउंट क्लोज। स्क्रीन 2000 का है टू वेंडर अकाउंट 2000 दहा बाय पीएमएल अकाउंट 2000 का। सब कौन है सर? अकाउंट क्लोज। ठीक है, सिमिलरली 11 टू वेंडर अकाउंट इंटरेस्ट किती पे केला होता आपण 1000। मी इकडे पी एन एल अकाउंट का ट्रांसफर 1000, अकाउंट क्लोज, अकाउंट क्लोज। ठीक है, ये झाला आपले इंटरेस्ट अकाउंट। आता इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट, इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट मध्ये सुद्धा काय आहे की जास्त काही एंट्री नाही आहे। ठीक आहे, वेंडर अकाउंट आणि मग पी एन एल अकाउंटला ट्रान्सफर। ठीक आहे, पेड टू वेंडर अकाउंट आणि पी एन एल अकाउंटला ट्रान्सफर। ठीक आहे, 31 3 2009 टू वेंडर अकाउंट 600 31 3 2009 बाय पी एन एल अकाउंट 600, अकाउंट क्लोज, अकाउंट क्लोज। ठीक आहे, तसंच 31 3 2010 टू विंडर अकाउंट 400, 31 3 2010 बाय पी एन एल अकाउंट 400, अकाउंट क्लोज। तसंच 31 3 2011 टू विंडर अकाउंटशी 31 3 2011 बाय पी एन एल अकाउंटला ट्रान्सफर 200, अकाउंट काय। आणि आता आपण वेंडरच्या बुकमध्ये परचेसरचं अकाउंट आणि इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट बनवणार आहोत। ठीक आहे, तर परचेसरच्या वेंडरच्या बुकमध्ये परचेसर अकाउंट बनवतो आपण।
है, तर यामध्ये सर्वात पहिली एंट्री आपण कोणती घेतो, ती हायर सेलची, हो की नाही? 1/4/2008 ला काय झालं, हायर सेल केले, आपण मशिनरी घेतली म्हणजे विकली कोणाला, प्रतापला, हो की नाही? हायर सेल्स अकाउंट 70,000, ठीक आहे. नंतर मग 31/3/2009 ला काय झाला, इंटरेस्ट मिळाला, इंटरेस्ट अकाउंट 3,000, ठीक आहे. इंटरेस्ट नंतर 1/4/2008 बाय बँक अकाउंट 10,000 रिसीव झाले डाउन पेमेंट. इक्कीस 3/2009 बाय बैंक अकाउंट 23,600 फर्स्ट इंस्टॉलमेंट रिसीव झाली. आणि इकडे पुन्हा सिमिलर डेट 31/3/2009 ला अजून एक ट्रान्झॅक्शन झालं होतं, कोणतं, इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट, इन्शुरन्स प्रीमियमचा 600 रुपये ड्यू झाले होते, ओके, ठीक आहे. तर आता यांची टोटल जर केली आपण, डेबिट साईड आणि क्रेडिट साईडची जर टोटल केली, तर 70,000 + 3,000 73,000 + 600 ओके ना, 73,600. तर 73,600 आणि क्रेडिट साईडची टोटल किती येत आहे, 33,600, ओके ना. तर आपल्याला काय करावं लागेल, इकडे 31/3 ला बॅलन्स घ्यावं लागेल. डिफरन्स तो काय करावा लागेल, बॅलन्स कॅरी डाऊन करावा लागेल, तो किती, 40,000, ठीक आहे. हे अकाउंट इकडे क्लोज पुढच्या वर्षीचा, हा बॅलन्स काय करतो आपण, इकडे ब्रॉड डाऊन करतो. 1/4/2009 सॉरी 2 बॅलन्स ब्रॉड डाऊन किती, 40,000, ठीक आहे. आणि नंतर मग 31/3/2010 इंटरेस्ट ड्यू एंट्री किती, 2,000 आणि इन्शुरन्स प्रीमियमची एंट्री 400 आणि इकडे 31/3/2010 बाय बँक अकाउंट किती पेमेंट केलं होतं आपण प्रतापनी, 22,400 रिसीव झाले प्रतापकडून, 22,400, ठीक आहे, बाय
बैलेंस अकाउंट, बैलेंस कैरिड डाउन 42,442,400, टोटल किती येत आहे आपली 42,400। म्हणजे इकडे किती येईल आपले बॅलन्स 20,000। ठीक आहे, हे क्लोज झालं आणि हा बॅलन्स कुठे येईल, इकडे 4/2010 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000 आणि 31/3/2011 टू इंटरेस्ट अकाउंट 1,000 टू इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट 200 आणि क्रेडिट साइड 31/3/2011 बाय बँक अकाउंट 21,200। ठीक आहे, 21,200। तर आता इकडे बघा, 20,000 + 1,000 + 2,200 किती, 21,200 आणि हे 21,200। ठीक आहे, तर हे काय झालं, दोन्ही साईड काय झाल्या आपल्या, टॅली झाल्या। ठीक आहे, तर टोटल अकाउंट काय झालं आपलं, क्लोज। ठीक आहे, पुढे कोणता बॅलेन्स येणार आहे का, नाही। ठीक आहे, पुढे कुठलाही बॅलेन्स राहणार नाही। ठीक आहे, हे काय झालं आपला विंडरच्या बुकमध्ये परचेसरचा अकाउंट। ठीक आहे, आता इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट बनवू आपण विंडरच्या बुकमध्ये। ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होईल की पहिली एंट्री काय येईल, 31/3/2009 टू बँक अकाउंट 600 रुपये। ठीक आहे, हे काय झाले आपले ड्यूचे। ठीक आहे, 31/3/2009 बाय मिस्टर प्रताप अकाउंट 600। ठीक आहे, अकाउंट क्लोज, अकाउंट क्लोज। दुसऱ्या एंट्रीज येणार नाही। ठीक आहे, नेक्स्ट 31/3/2010 टू बँक अकाउंट 400। बाय मिस्टर प्रताप अकाउंट 400, अकाउंट क्लोज। नेक्स्ट एंट्री 31/3/2011 टू बँक अकाउंट 200, 31/3/2011 बाय मिस्टर प्रताप अकाउंट 200, अकाउंट क्लोज, अकाउंट क्लोज। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण आज एक नवीन टाईप घेतला आहे। ठीक आहे, ज्याला आपण इन्शुरन्स इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट। ठीक आहे, अशा प्रकारे आज आपण एक नवीन टाईप घेतला होता।
जेव्हा आपल्याला इन्शुरन्स प्रीमियम काय करायचं असते, परचेसर पे करतो, इंटरेस्ट आणि इन्शुरन्स प्रीमियम परचेसर पे करतो, ठीक आहे. त्या कंडिशनमध्ये कशाप्रकारे कॅल्क्युलेशन करावं लागते आपल्याला ते आपण बघितलं होतं, ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून एक नवीन टाईप घेऊ आपण, ठीक आहे. थँक्यू.